आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलमध्ये आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या, पंख्याला साडीने गळफास लावून घेऊन संपवले जीवन. कागल येथील एका महिलेने आजाराला कंटाळून पंख्याला साडीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कागल येथील सुभाष चौकातील रहिवाशी महिला सौ रेखा मगर वय 39 या महिलेने पंख्याला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. रेखा मगर या स्टॅम्प रायटरचा व्यवसाय करत होत्या. अलीकडेच त्यांनी माही सेवा केंद्रही सुरू केलं होतं, मात्र त्या वारंवार आजारी असत. अलीकडील काही दिवसात त्या शारीरिक व्याधीने त्रस्त होत्या. सकाळी 11 सुमारास त्या आराम करण्यासाठी घरातील वरच्या मजल्यावर गेल्या. दुपारपर्यंत खाली न आल्याने मुलगी तनुश्री त्यांना बघण्यासाठी वर गेली तेव्हा त्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांना उपचारासाठी तात्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आलं, त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. तेथे त्या मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत मुलगा अभिषेक यांनी पोलिसात जबाब दिला असून अधिक तपास कागल पोलीस करत आहेत. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.